या बातमीचे प्रायोजक आहे एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस अंबाजोगाई। आमच्याकडे स्पोकन एमपीएससी वय 5वी ते 10वी साठी इंग्लिश क्लासेस ऑनलाइन तासिका रेगुलर सुरू साठी प्रवेश सुरू। आज संपर्क करा प्रोफेसर अरविंद कुमार, एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस, गुगे हॉस्पिटल शेजारी अंबाजोगाई। मोबाईल नंबर 7274 11 44 93 0 74 40 407। नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून काही नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत। शासन घालून दिलेल्या नियम व निर्बंधाचे पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात 6 पथके स्थापन करण्यात आली। यात नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश होता। अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील, गट विकास अधिकारी संदीप घोणशीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळासाहेब लोमटे, गट शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व पथकातील कर्मचारी यांनी विविध ठिकाणी कारवाई सुरुवात केली। शहरातील सावरकर चौक, सदर बाजार, छत्रपती शिवाजी चौक व विविध ठिकाणी फिरणाऱ्या 235 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे। कोविड बरा झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होत असून या आजारासंदर्भात टास्क फोर्सने आवश्यक त्या सूचना देणे गरजेचे असल्याचे व राज्य शासनाने या आजारासंबंधीच्या सर्व औषधांचा साठा करून ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्य उपाध्यक्ष तथा अंबाजोगाई येथील डॉक्टर नरेंद्र काळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे। यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे बोलताना सांगितले की या रोगामुळे काही रुग्णांचे टाळण्यासाठी टास्क फोर्सकडून योग्य त्या सूचना देणे गरजेचे आहे। त्याचबरोबर या रोगाच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार सर्व गोळ्या औषधं उपलब्ध करणे गरजेचे आहे। कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व मानसिक उपचार व संशोधन केंद्रासाठी बनविण्यात आलेल्या टोलेजंग इमारतीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने 700 बेडचे कोविड सेंटर उभे केले आहे आणि रुग्णसेवेला आरंभ केला। मात्र या जम्बो कोविड सेंटरमध्ये इतर साहित्याच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे। हे लक्षात येताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी पुढाकार घेऊन समाज माध्यमातून केलेल्या आव्हानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तसेच अनेक जण या ठिकाणी येऊन मदतही करत आहेत। अंबाजोगाई शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे। एकीकडे जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन सुरू केले आहे, तरी पण नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत। आरोग्य विभागाकडून 7 मेचा कोरोना अहवाल नुकताच प्राप्त झाला असून अंबाजोगाई शहरासह तालुक्यात 242 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे। त्यामुळे शहरासह तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। एकीकडे बेड मिळत नसल्याने घरातच होम आयसोलेशन केले जात आहे, परंतु हे कोरोना रुग्ण घरातच न बसता बाहेर फिरत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडले असून आपापल्या घरात बसून सोशल मीडियाचा आनंद घेत आहेत। कोरोना लॉकडाऊन झाल्यामुळे गरीब जनतेचे बेहाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माणुसकीचे दर्शन देऊन गरीब जनतेला मदतीचा हात देणे अपेक्षित आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबाजोगाई शहरात लोकप्रतिनिधींनी गरीब जनतेला मदत केलीच नाही। आपल्या घराचे दरवाजे गरिबासाठी बंद केले असताना आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब जनतेचा रमजानच्या पवित्र महिन्यात एकही गरीब माणूस उपाशी राहणार नाही याची दक्षता अंबाजोगाई शहरातील एकमेव नगरसेवक तथा चण येथील हजरत ख्वाजा शेख मसूद किरमाणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व मुतवल्ली मोहम्मद आसिफुद्दीन खतीब बाबा यांनी गेल्या 15 दिवसापासून आपल्या घरी अन्न शिजवून दररोज हजारो गरीब जनतेला
आपल्या सहकार्याच्या मदतीने गरीब जनतेच्या घरापर्यंत अन्नधान्य, कपडा व जेवणाचे पार्सल पुरविले जात आहे। तसेच शहरातील कोविड सेंटरवर रुग्ण नातेवाईक व त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच आपल्या सर्वांची सुरक्षा करणारे पोलीस बांधव यांनाही नियमित जेवण पुरविले जाते। याचा कसलाही प्रसिद्धीचा मोह न करता गेल्या अनेक वर्षापासून गरिबीच्या पाठीशी सातत्याने मदतीचा हात देत असल्याबद्दल अंबाजोगाई शहरातील हजारो हिंदू मुस्लिम गरीब जनता मोहम्मद आसिफुद्दीन खतीब बाबा यांना आपला मसीहा मानतात। यावेळी नगरसेवक आसिफुद्दीन खतीब यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे। हजरत ख्वाजा शेख मसूद किरमानी रहमतुल्लाह अलैहीचा मुतवल्ली म्हणून मी आज वंश परंपरा घेत आहे आणि माझ्या वंश परंपरामध्ये माझे सगळे बांधव, माझे मुसलमान बांधव, मराठी बांधव, दलित बांधव हे सगळे माझ्याबरोबर सोबती राहून माझ्याबरोबर काम करतात। मी त्यांना त्यांच्यासाठी गोरगरिबासाठी सहकार्य करतो आणि मी आज 20 वर्षापासून अन्नदान हा माझा मूळ हेतू आहे। मी ह्या मूळ हेतूमुळे मी गोरगरिबांना दरवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात मी सगळ्यांना कपडे, अन्नधान्य, शिरखुर्म्याचं सामान मी ही दरवर्षी आम्ही सगळ्या गोरगरिबांना त्यांच्या दारात नेऊन देतो। परंतु ह्या 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे आज आम्ही कोरोनाच्या पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा आम्ही इथं आमच्या घरात आम्ही रोज स्वयंपाक तयार करतो। पेशंटच्या नातेवाईकांना स्वयंपाक करून त्यांच्या बेडपर्यंत त्यांच्या त्या नातेवाईकांना बाहेर जे उपाशी बसलेले ते अन्नासाठी करतात, त्यांना तिथं जाऊन त्यांचा पोस्ती करून त्यांना अन्नधान्याचं वाटप करतो। हे आज आम्ही ह्या 2 वर्षापासून ह्या कोरोनाच्या काळात जोरात असल्यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव, आज महामारी आमच्या बीड जिल्ह्यात जास्त असल्यामुळे आज आम्ही ह्या सगळ्या ह्यांच्यावर मात करण्यासाठी गोरगरिबांना घराच्या बाहेर निघू नये ह्या उद्देशाने आज आम्ही यांना घरोघरी स्वयंपाक आमच्या घरात तयार करून आमचे स्वयंपाक करणारे बी आज आमचे सहकारी आज आमच्या मोठ्या संख्येने ते आमच्या बरोबर आहेत। आज आम्ही ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता स्वयंपाक यांना बी आणि ह्यांना बी आमची विनंती आहे की त्यांनी बी आपला स्वयंपाक करणे आणि घरी जाऊन बसणे, त्यांना कुठं बाहेर फिरण्याची मुभा पण त्यांना देत नाही आहे। आणि सगळ्या जनतेला कळकळून माझी विनंती आहे की सगळ्या जनतेने घराच्या बाहेर निघू नये। घराच्या बाहेर महामारीचा तिसरा दौर येणार आहे किंवा येत आहे, या सरकारच्या भरोश्यावर, या मोदी सरकारच्या भरोश्यावर कोणीही राहू नये। आपली काळजी आपण स्वतः घ्यावी। आपल्या घरात आज आपण सहखुशीने सहपरिवाराने सगळ्या एकजुटीने राहून आपल्या घरात जी मीठ मिरची आहे तेवढं खावं आणि आपल्या आनंदाने सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात। सण आता रमजान सण येत आहे, त्या रमजान सणाच्या प्रादुर्भावामुळे कुणीही बाहेर बाजारात किंवा कुठेही निघण्याचा प्रयत्न करू नये। कुणीही ह्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये किंवा आज ह्या वर्षी आपली सण जे आहे आज एवढा मोठा सण जे आहे आज कमी भावात, कमी ह्या प्रादुर्भावात, या महामारीच्या भावात आपल्याला एक वर्ष सण आपण जर साजरा जास्त उत्साहानं जर नाही केला तर काही फरक पडणार नाही।